सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आत्तापर्यंत पायथागोरस या प्रकरणातील सराव संच दोन पॉईंट एक सरावसांचं दोन पॉईंट दोन बघितलेत त्यानंतर जे पायथागोरुसचं पायथागोरस पायथागुरस व्यत्यास व्यतियास अपोरणीस प्रमय तीस साठ नव्वद अंशाच्या त्रिकोणाचे प्रमय त्याच्यानंतर पंचेचाळीस पंचेचाळीस साठ अंशाचं प्रमय यांचा गुणधर्मांचा उपयोग करून संकीर्ण प्रश्न संग्रह दोन भरले आपण काही उदाहरणं बघितलीत अजून आपण काही उदाहरणं बघूया याच संकीर्णप्रश्न संग्रह दोन मधले तर उदाहरण नंबर दहा मध्ये बघा रेख पी एम ही त्रिकोण पी क्यू आर ची मध्यग आहे जर पी क्यू बरोबर चाळीस पी आर बरोबर बेचाळीस आणि पी एम बरोबर एकोणतीस तर क्यू आर ची किंमत काढा आता बघा हे आकृती आहे त्रिकोण पी क्यू आर आता रेख पी एम ही क्यू आर ची मध्य गाय कारण का क्युआ क्यू एम आणि एम आर किंवा एम हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे म्हणून रेख पी एम ही काय झाली त्रिकोण पी क्यू आर ची मध्यगा आता किमती दिली आहे पी क्यूची ची किंमत चाळीस दिलेली आहे त्यानंतर पी आरची ची किंमत बेचाळीस दिलेली आहे आणि ही जी पी एम आहे या पी मध्यगा आहे त्या मध्यगाची किंमत एकोणतीस दिली आहे आणि आपला क्यू आर काढायचा आहे मग बघा सुरुवात आपण अशी करूया रेख पी एम हे त्रिकोण पी क्यू आर मध्यग आहे ही रेख पी एम ही त्रिकोण पी क्यू आर मध्यग आहे मग मध्यग असल्यामुळे आपण आपोरण प्रमाणाचा उपयोग करणार पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा चा वर्ग बरोबर दोन वेळेस पी एमचा चा वर्ग अधिक दोन वेळेस क्यू एमचा चा वर्ग आपोरनिसच्या प्रमाणानुसार मग पी क्यूची ची किंमत चाळीसचा वर्ग अधिक पी आर बेचाळीसचा वर्ग बरोबर दोन गुणेला पी एम पी पीम् एम किती एकोणतीसचा चा वर्ग अधिक दोन क्यू एम आपण आता या ठिकाणी क्यू एम ची किंमत काढणार आहोत क्यू एम चा वर्ग चाळीसचा वर्ग केला सोळाशे अधिक बेचाळीसचा वर्ग केला सतराशे चौसष्ट बरोबर दोन गुणेला एकोणतीस चा वर्ग आठशे एक्केचाळीस अधिक दोन क्यू एम चा वर्ग आपण आहे तसाच लिहिलेला आहे मग आता सोळाशे अधिक सतराशे चौसष्ट बरोबर तेहतीसशे चौसष्ट होतात बरोबर आठशे एक्केचाळीस गुणेला दोन सोळाशे ब्याऐंशी होतात अधिक दोन क्यू एमचा वर्ग आपण जसा तसा लिहिलेला आहे त्यानंतर आता हे सोळाशे ब्याऐंशी जर आपण या बाजूला घेतले तर वजा होणार म्हणजे तेहतीसशे चौसष्ट वजा सोळाशे ब्याऐंशी बरोबर इकडे उरला दोन क्यू एमचा वर्ग मग आता तेहतीस चौसष्टमधून सोळाशे ब्याऐंशी जर वजा केले तर सोळाशे ब्याऐंशी उरतात म्हणून यांची वजा बाकी सोळाशे ब्याऐंशी बरोबर दोन क्यू एमचा वर्ग मग आता सरळ लिहिलं दोन क्यू एमचा वर्ग बरोबर सोळाशे ब्याऐंशी आता दोन जो आहे तो क्यू एमच्या वर्गाला गुणिला आहेत तो आपण काय करणार या बाजूला इकडे भागीला घेणार मग इथे फक्त होणार तुमचा क्यू एम वर्ग बरोबर वर सोळाशे ब्याऐंशी आणि दोन गुणेला आहेत ते इकडे भागीला आलेत मग आपण याला भाग दिला म्हणजे क्यू एमचा वर्ग बरोबर वर याला जर आपण भाग दिला बेआठी सोळा बे चोक आठ आणि बे एक बे म्हणजे कि एमचा वर्ग बरोबर वर किती होतो आठशे एक्केचाळीस आता दोन्ही बाजूंचे वर्ग मूळ घेऊ आपण क्यू एम चा वर्गाचा वर्ग मूळ येते क्यू एम आणि आठशे एक्केचाळीसचा वर्ग ते एकोणतीस मग आता हा आपल्याला काय मिळालेला आहे क्यू एम मिळालेला आहे क्यू बघा क्यू एम जर एकोणतीस क्यू एम जर आपल्याला एकोणतीस मिळाला आणि क्यू एम आणि एम आर तर समान आहेत म्हणून क्यू एम बरोबर एकोणतीस आणि एम आर बरोबर सुद्धा एकोणतीस किंवा आपण असं म्हणू क्यू आर बरोबर दोन गुणेला क्यू एम म्हणून क्यू आर बरोबर दोन गुणेला क्यू एम म्हणून क्यू आर बरोबर दोन गुणेला क्यू एम क्यू एम ची किंमत किती काढली आपण इथे एकोणतीस ती टाकली एकोणतीस जुने अठ्ठावन्न म्हणजे क्यू आर ची किंमत किती आली अठ्ठावन्न आली तर यामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या किमती दिल्या होत्या मध्य का दिली होती आपण काय केलं पायथावरून सॉरी अपोलिनियसच्या प्रमाणाचा उपयोग केला किमती टाकल्या आणि आपण पहिल्याने क्यू एम ची किंमत काढली क्यू एम मिळाल्यानंतर आपण क्यू आर हा काय करतो क्यू आर बरोबर दोन वेळेस वे कि एम ही किंमत टाकली आणि आपल्याला क्यू आर ची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे अजून आपण काही यावरचे उदाहरण बघूया नेक्स्ट <coughs> <coughs> उदाहरण नंबर अकरा त्रिकोण ए बी सी मध्ये बघा ए बी सी मध्ये कोण सी हा लघु कोण आहे हा कोण जो आहे हा लघु कोण आहे रेख पी रेख डी लंबर एक बी सी ही जी डी आहे ही बेसी बी सीला काय आहे लंब आहे तर सिद्ध करा बी वर्ग बरोबर बी सी वर्ग आधी ए सी वर्ग वजा दोन बी सी गुणेला डी सी करता पुढील कृती जी आहे ती कृती आपल्याला पूर्ण करायची एखाद्या वेळेस कृतीच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक तीनमध्ये जो असतो कृतीचा प्रश्न त्यामध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता या ठिकाणी बघा त्रिकोण ए बी सी मध्ये ए बीची किंमत ए बी बरोबर सी ए सी बरोबर बी ए डी ए डी बरोबर पी बी सी बरोबर ही टोटल ए आहे त्यानंतर डी सी बरोबर एक्स आणि बी डी बरोबर ए वजा एक्स या किमती आहेत दिलेल्या आहेत स्मॉल लेटरमध्ये दिलेल्या आहेत आता आपल्याला ह्या ज्या रिकाम्या चौकट आहे या चौकट भरायच्या आहेत हे उदाहरण आहे आता बघा या ठिकाणी त्रिकोण ए डी बीमध्ये ए डी बीमध्ये पायथागोरस प्रमाणानुसार सी बर, चा वर्ग अकर्ण बरोबर ए वजा एक्सचा वर्ग अधिक इथे काय येणार पीचा वर्ग बघा आपण पुढे घेतलेला आहे तो पी चा वर्ग इथे इथून आपण ती कृती पूर्ण करतोय सी चा वर्ग व बरोबर ए वजा एक्स चा वर्ग अधिक अधिक काय असेल तर पीचा वर्ग कारण पायथागोरस प्रमाणानुसार काय होतो सी चा वर्ग सीचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग या बाजूचा वर्ग सीचा वर्ग बरोबर ए वजा एक्सचा चा वर्ग आधी काय उरला पीचा वर्ग म्हणून ते कृतीपदे काय आलंय पीचा वर्ग त्यानंतर सीचा वर्ग सी चा वर्ग बरोबर इथे विस्तार केलाय ए वजा एक्सचा चा वर्ग बघा ए वजा एक्स या कंसाचा वर्ग ए वजा एक्सचा चा वर्ग मग आपण काय करतो ए आपल्याकडे सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन बीचा, वर्ग, ए बी अधिक बी चा वर्ग मग त्याचप्रमाणे या ठिकाणी एचा वर्ग वजा दोन ए एक्स अधिक एक्स चा वर्ग बघा सी वर्ग बरोबर याचा विस्तार केला ए वर्ग वजा दोन ए एक्स अधिक एक्स चा वर्ग अधिक काय असेल तर त्या आता आपण पुढे कृतीमध्ये बघणार आहे त्याला एक नंबर दिलेला आहे मग आता त्रिकोण एडीसी मध्ये आता हा इकडचं त्रिकोण ए डी सीमध्ये पायथागोरस पायथागोर प्रमाणुसार बीचा वर्ग म्हणजे हा कर्ण झाला तुमचा लक्षात इकडे हा कर्ण बी चा वर्ग बरोबर पीचा वर्ग अधिक काय येणार एक्सचा वर्ग मग तो आपण कृतीमध्ये लिहिणार आहे एक्सचा वर्ग मग आता बघा या ठिकाणी किमती टाकल्या <coughs> बीचा वर्ग बरोबर पीचा वर्ग अधिक काय असेल ते आपल्याला कृतीमध्ये टाकायचे त्याच्यानंतर यावरून पीची किंमत काढायची मग आता पीचा वर्ग जर मी इथेच ठेवला तर बीचा वर्ग आणि ही जी रिकामी बीचा वर्ग वजा चौकट येणार आता त्याचं इथे जे येणार तेच या चौकटीमध्ये सुद्धा येणार याला नंबर दिलेला आहे दोन आता इथे पी वर्गची जी किंमत आहे पी दोनमधील मधील पी वर्गाची किंमत जी आहे ती एक मध्ये ठेवायची इथे जो येणार आहे पी वर्ग त्याच्यामध्ये ठेवू आपण मग आता बघा सी वर्ग हा सी वर्ग एक मध्ये ठेवायची म्हणून सी वर्ग बरोबर वर, ए वर्ग वजा दोन एक्स अधिक एक्स वर्ग अधिक या ठिकाणी पी वर्गाची किंमत टाकायची आहे आपल्याला वजा एक वर्ग आता सी वर्ग बरोबर वर, ए वर्ग अधिक बी वर्ग वजा चौकोट म्हणजे तिथे काय येणार ते आपल्याला टाकायचं आहे त्या म्हणजेच काय ए वर्ग म्हणजे सी वर्ग म्हणजे काय ए बी वर्ग बरोबर वर, ए वर्ग म्हणजे बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग वजा दोन बी सी गुणाला डी सी आता हे उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये पायथाकोर तुम्ही पहिल्यानेच सांगितलं सी वर्ग बरोबर वर, ए वर्ग वजा एक्स वर्ग अधिक पी वर्ग या पहिल्या रिकाम्या जागेमध्ये हा ए डी बी काटकून घेतला आहे मग सी वर्ग बरोबर वर, या बाजूचा वर्ग ए वजा एक् वर्ग अधिक या बाजूचा वर्ग म्हणजे पीचा वर्ग त्याच्यानंतर दुसरी जी रिकामी जागा आहे या ठिकाणी सी वर्ग बरोबर वर वर ए वर्ग वजा दोन ए एक्स अधिक एक्स वर्ग सी वर्ग हा विस्तार केलेला आहे अधिक इथे काय आलेलं आहे पीचा वर्ग बघा हा जो इथे पीचा वर्ग तो इथे पीचा वर्ग टाकलेला आहे आपण त्या चौकटमध्ये नेक्स्ट पुढे <coughs> मग आता बी वर्ग बरोबर पी वर्ग अधिक काय येणार एक्स वर्ग येणार पी वर्ग बरोबर बी वर्ग वजा एक्स वर्ग आता सी वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन एक्स अधिक एक्स वर्ग अधिक बी वर्ग वजा एक्स वर्ग आता सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन अधिक बी वर्ग वजा दोन ए एक्स माता ए सी वर्ग म्हणजे काय होतो ए बीचा वर्ग ए वर्ग म्हणजे काय होतो बी सीचा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे काय होतो ए सीचा वर्ग वजा दोन गुणेला गुणेला <coughs> ए म्हणजे काय बी सी गुणेला एक्स म्हणजे काय डी सी अशा आपण किमती त्या ठिकाणी लिहायच्या कृतीमध्ये पुढील आणखीन एक उदाहरण बघू आपण उदाहरण नंबर बारा त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी ए सी हा नव्वद अंशाचा आहे त्रिकोण एबीसी मध्ये ए बी सी मध्ये कोण बी एसी नव्वद अंशाचा आहे रेख बीएल ही रेख बी एल व रेख सीएम ही सी एम या शिरोबिंदूतून काढलेली ही मध्यगा आणि या शिरोबिंदूत काढलेली ही मध्यगा या त्रिकोण एबीसी मध्यगा आहे म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये दोन मध्यगा दिलेल्या आहेत त्रिकोण एबीसीच्या आणि सिद्ध करा असं म्हटलंय चार बी एलचा वर्ग अधिक सी एम चा वर्ग बरोबर पाच बी सी चा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचे बघा या ठिकाणी आता सी एम जी आहे ती त्रिकोण ए बी सी ची मध्यगा आहे म्हणजे या शिरोबिंदूतून समोरील बाजूचा मध्यबिंदू म्हणजे एम ही मध्यगा म्हणजे याचा अर्थ काय ही बी एम आणि एम ए काय झाले एकरूप झाले ते एकरूप रूप दाखवले दाखवलेत त्याच्यानंतर ही मध्यगा बी एल म्हणजे काय झाले एल जो आहे तो सी एचा काय झाला मध्यबिंदू झाला म्हणजे सी एल आणि एल ए हे काय झालेत एकरूप झालेत मग आता बघा आपल्याला हे सिद्ध करायचं चार बी एलचा वर्ग अधिक सी एमचा चा वर्ग बरोबर पाच बी सीचा चा वर्ग वर हे आपल्याला सिद्ध आहे मग आता त्रिकोण ए बी सीमध्ये मध्ये हा जो त्रिकोण आहे ए बी सी याच्यामध्ये कोण बी सी हा काय नव्वद अंशाचा आहे बी ए सी मग नव्वद अंशाचा आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला कर्णाला याच्यामध्ये बी सी बी सीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक काही एसीचा वर्ग पायथागोरसच्या प्रमाणानुसार त्याला नंबर दिला आपण एक बघा एक मध्ये आपण असं लिहिले बी चा वर्ग बरोबर ए बी अधिक काही एसी वर्ग त्याला एक नंबर दिला आता याच प्रमाणे त्रिकोण सी एम मध्ये सी एम आता इथे परत दुसरा काठकोण त्रिकोण झाला सी एम हा हा बघा नव्वद अंशाचा म्हणजे सी एम हा सुद्धा काटकोण त्रिकोण झाला मग पायथा कर्ण प्रमाणानुसार कर्णवर्ग चा वर्ग किंवा सीचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग ए चा वर्ग अधिक सीचा वर्ग पायथागोरस प्रमाणानुसार आता सीचा वर्ग बरोबर एम आता एम म्हणजे काय होतो एम जो आहे तो बी सीचा चा एकशे दोन आहे म्हणून एमच्या ठिकाणी एकशे दोन बी सीचा चा वर्ग अधिक सीचा वर्ग जसा तसा लिहिला मग आता हा झाला सीचा वर्ग बरोबर एकशे दोन ए बीचा चा वर्ग अधिक सीचा वर्ग एकशेदोन कसा आला कळाला का एम जो आहे एमचा वर्ग तुम्ही म्हणणार इथे एम आणि इथे एकशे दोन बीचा वर्ग कसा आला तर एम म्हणजे काय एम जो आहे म्हणजे काय एम म्हणजे काय हा कोणाच्या चा, बीच्या एकशे दोन निम्मे म्हणून एकशे दोन ए बी कंसाचा वर्ग अधिक हा ए सीचा वर्ग आपण काय केलं फक्त एमच्या ठिकाणी एकशे दोन ए बी लिहिला त्याच्यानंतर एम सी बरोबर पुढे बघा आय एम सी बरोबर आय एम सी वर्ग बरोबर एकाचा वर्ग एकच ए बीचा वर्ग ए बी वर्ग दोनाचा वर्ग चार आधी एक सीचा वर्ग जसं तसा आता चार आपण चार काय केला आपण छेद जर समान केले तर इथे चार येणार म्हणजे याला पण चाराने आपण गुणू म्हणजे चार एस एम सी वर्ग बरोबर इथे एकाने गुणू कारण चार आहेत छेदाला म्हणजे बीचा वर्ग आधी एक इथे छेदाला एक म्हणजे याला चाराने गुण आणि याला चाराने गुण म्हणजे छेद समान होऊन जातील म्हणजे चार सीचा वर्ग इथे म्हणजे चार एम सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक चार ए सीचा वर्ग याला आपण नंबर दिला दोन मग आता याचप्रमाणे आणखीन एक काटकोणत्री कोण आहे एल बी ए एल आणि बी बघा काटकोणतरी कोण मग इथे सुद्धा काय केलं हे काटकोणतरी कोण आहे म्हणून पायथागोरस प्रमाणाचा उपयोग केला कर्ण काय आला याच्यामध्ये बी एल बी एलचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग ए एलचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग आता बी एलचा वर्ग जसं तसा लिहिला एल एल म्हणजे काय होतं बघा ए एल जो होतो तो सीच्या निम्मी आहे म्हणून एक छेद दोन सीचा वर्ग अधिक हा ए बीचा वर्ग जसं तसा दिला पुन्हा आता बी एलचा चा वर्ग बरोबर हा बी एलचा वर्ग बरोबर एकाचा वर्ग एक सीचा वर्ग एसी वर्ग छेद दोन आहे दोनाचा वर्ग चार आधी क बीचा वर्ग मग आता इथे पण जर आपण छेद समान केले छेद एक घेतला छेद एक घेतला छेद समान करण्यासाठी चाराने गुणावं लागेल या ठिकाणी म्हणून हा चार बी एल वर्ग झाला बरोबर हा इथे एकाने गुणावा लागेल म्हणजे एक एसीचा वर्ग झाला अधिक इथे एक आहे म्हणून याला आपण चाराने गुणू याला चाराने गुणू म्हणजे चार ए बीचा वर्ग झाला याला नंबर दिला दोन आता एक मध्ये जे आहे बी सीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग तिक चा वर्ग त्याच्यानंतर दोन मध्ये चार एम सी चा वर्ग चार चा वर्ग बरोबर चार एम चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक चार चा वर्ग याला नंबर दिला दोन आणि तिसरा जो आहे चार चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक चार ए चा वर्ग हा तुमचा तीन नंबर अशा रीतीने आपण काय केलं एक नंबर पायथागोरसच्या पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला एक नंबर दिला या ठिकाणी आपण दोन नंबर नंबर दिला दिला आणि इथे तीन पुढे समीकरण व तीन यांची बेरीस करून आता हा दोन आणि तीन यांची बेरीस करायची म्हणजे काय झाला चार एम चा वर्ग बघा या या, या बाजूची बेरीस करू आपण चार एम चा वर्ग अधिक चार बी एल चा वर्ग बरोबर हा तुमचा ए बीचा वर्ग अधिक चार ए सी चा वर्ग अधिक चा वर्ग अधिक चार चा वर्ग डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवली उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू मिळाली बघा दोन आणि तीनशे बेरी चार चा वर्ग अधिक चार बी एलचा वर्ग बरोबर या बाजू ही बाजू ए चा वर्ग अधिक चार सी चा वर्ग आधी बेरीज करायची आपल्याला म्हणून सी चा वर्ग चार ए बी चा वर्ग मग आता हा चार एम सी चार सी चा वर्ग अधिक चार बी एलचा वर्ग मग आता इथे आधी चार बी एल लिहिलेला आहे अधिक चार सी एम सी न लि हा चार बी एलचा वर्ग इथे लिहिला चार एम सी चा वर्ग न लिहिताना चार सी एम चा वर्ग लिहितो मी बरोबर ए चा वर्ग अधिक चार चा वर्ग हे झाले पाच चा वर्ग अधिक चार सी चा वर्ग अधिक एक सी चा वर्ग चार आणि एक पाच चा वर्ग बघा चार बी एलचा वर्ग अधिक चार चा वर्ग पाच वर चा वर्ग अधिक पाच चा वर्ग पैकी आता या ठिकाणी चार चार समान आहे म्हणून मी कॉमन काढला इथे उरला बी एलचा वर्ग अधिक सी चा वर्ग बरोबर इथे सुद्धा पाच कॉमन काढू आपण याच्यामधून पाच कॉमन काढले हा तुमचा एबीचा वर्ग अधिक हा तुमचा एसी चा वर्ग म्हणजेच चार बीएल चा वर्ग लक्ष द्या चार बी एल चा वर्ग चार बीएल चा वर्ग चार कंसामध्ये बीएल चा वर्ग अधिक सीएम चा वर्ग बरोबर पाच कौशामध्ये एबीचा वर्ग एसी चा वर्ग आता चा वर्ग आता ह्या जसं तसे लिहितो बघा लक्ष द्या इकडे चार कंसामध्ये बी एलचा वर्ग अधिक सी एम चा वर्ग कंस पूर्ण बरोबर हे पाच जसे तसे आता हा जो कंस आहे बी वर्ग अधिक सी वर्ग एक मध्ये काय आहे बी वर्ग अधिक सी बरोबर काय होतो बी सी वर्ग हा बी सी चा वर्ग एक वरून बघा तिथे लिहिले ए एबीचा वर्ग तिक एसीचा वर्ग बी सी चा वर्ग एक वरून म्हणून आपण काय केलं ए एबीचा वर्ग एसी चा वर्ग बरोबर आपण काय लिहिलं बी सी चा वर्ग लिहिला आणि पाच जे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं मागे जा एक मिनिट बघा चार कंसामध्ये बी बीएलचा वर्ग ती का सीएमचा वर्ग बरोबर पाच बी सी चा वर्ग म्हणजे उदाहरणांमध्ये कधी कधी दी आपल्याला सिद्ध करायचं जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी आपल्याला प्रमाणाचा उपयोग करावा लागतो प्रमाणाचा उपयोग करूनच आपण ते सिद्ध करू शकतो नेक्स्ट बघा आकृतीमध्ये पुढील उदाहरण उदाहरण नंबर तेरा आकृतीमध्ये त्रिकोण पी किंवा हा समभोज त्रिकोण असून हा त्रिकोण पी किंवा जो आहे तो समभुज त्रिकोण आहे याचा अर्थ काय तिघ बाजू त्याच्या समाने पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर पी आर असून बिंदू एस हा रेख क्यू आर वरती असा प्रकारे आहे की क्यू एस बरोबर काय एकशे तीन क्यू आर सिद्ध करा नऊ पी एस चा वर्ग बरोबर सात पी क्यू चा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचे मग आता याच्यामध्ये एक रचना केली बघा रचना काय केली रेख पीटी लंब क्यू आर हा रेख पीटी जो आहे तो क्यू आर ला लंब काढलेला आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे नऊ पी एसचा वर्ग बरोबर वर सात पी क्यूचा वर्ग मग आता बघा त्रिकोण पी क्यू सिद्धतामध्ये बघा रेख पी टी ही जी आहे ही पी टी ही त्रि हा त्रिकोण पी क्यू आर पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे आणि त्रिकोण पी क्यू आरची ची उंची जी आहे ती काय आहे रेख पी टी मग समभुज त्रिकोणाची उंची करडीमध्ये तीनशे दोन गुणेला क्यू आर या आपण सूत्राने काढतो म्हणून रेख जी आहे रेख पीटी, पीटी बरोबर कर्णीमध्ये तीन छेद दोन गुणेला कर्ण कर्ण काय तुमचा क्यू आर का इथे क्यू आर सॉरी पीटी बरोबर कर्णीमध्ये मध्ये उंची बरोबर कर्णीमध्ये तीन शेत दोन गुणेला बाजू शंभू श्री कोणाची म्हणून ते तेलि पीटी बरोबर कढीमध्ये तीनशे दोन गुणू बाजू, बाजू काय घेतली क्यू आर घेतली त्याला एक नंबर दिला आता समभुज त्रिकोणात शिरोलंब हा सम्मुख भुजेला दुबागतो समभुज त्रिकोण असेल आणि जर आपण लंब शिरोलंब शिरो, शिरो समभुज त्रिकोण जो आहे त्याच्यामध्ये शिरोलंब जो असतो हा काय करतो शिरोलंब सम्मुख बाजूला दुबागतो याचा अर्थ काय होतो क्यूटी बरोबर वर टी आर म्हणजे क्यूटी बरोबर काय एक छेद दोन क्यू आर बघा क्यूटी बरोबर एक छेद दोन क्यू आर याला दोन नंबर दिला क्यूटी बरोबर एक छेद दोन क्यू आर याला दोन नंबर दिला क्यूटी बरोबर एक छेद दोन क्यू आर मग आणि हे जे आहे क्यू एस बरोबर एक छेद तीन क्यू आर क्यू एस बघा उदाहरणामध्ये दिलाय आपला क्युएस बरोबर एकशे तीन क्यू आर म्हणून या ठिकाणी मी लिहितो क्यू एस बरोबर एकशे तीन क्यू आर हा तुमचा तीन नंबर झाला याला तीन नंबर दिला हे पक्षमध्ये दिलं आहे उदाहरणामध्ये म्हणून ते लिहिलं आता या ठिकाणी काय म्हटलंय दोन वजा तीन करून दोन हे आणि तीन हे दोन काय तुमचा क्यू एस क्यू आर दोन हा हा तुमचा दोन आणि दोन दोन मधून काय करायचं आपल्याला तीन वजा करायची मग आता बघा दोन दोन कुठे हा म्हणजे तुमचा क्यू टी वजा तीन नंबर काय आहे क्यू एस बघा क्यूटी वजा क्यू एस बरोबर दोन दोनची बाजू काय आहे एकछेद दोन, एक दोन क्यू आर एक छेद दोन क्यू आर वजा तीनची ही बाजू काय एक छेद तीन क्यू आर एक छेद तीन क्यू आर मग या ठिकाणी क्यू आर क्यू आर समारे म्हणजे मी इथे काय करतो एक छेद दोन वजा एक छेद तीन करतो आणि हा कंसाच्या बाहेर क्यू आर हा कॉमन काढला क्यू आर क्यू आर मग आता या ठिकाणी तीन तीनदुणे सहा तीन तिरकस गुणाकार वजा दोन कंस पूर्ण आणि इथे क्यू आर म्हणजे तीन वजा दोन एक छेद सहा क्यू आर हा काय झाला क्यू टी वजा क्यू एस बघा क्यू टी क्यू टी वजा क्यू एस बरोबर एक छेद सहा क्यू आर हा मिळाला आपल्याला परंतु क्यू टी इथे जर आपण आकृतीमध्ये बघितलं क्यू टी वजा क्यू एस काय होतो क्यू टी या क्यू टीमधून हा क्युएस वजा केला तर आपल्याला काय मिळणार एस टी मिळणार किंवा टी एस मिळणार म्हणून या ठिकाणी टी एस बरोबर एक छेद सहा कि आर आणि याला आपण चार नंबर दिला काय केलं समीकरण एक नंबर दोन नंबर दिला त्यानंतर हा तीन नंबर मग काय केलं आपण दोन मधून तीन वजा केलं जे आपल्याला मिळालं त्या ठिकाणी फक्त आपण काय केलं क्यूटी वजा किंवा याच्या ठिकाणी टी एस लिहिला टी एस बरोबर एक छेद सहा क्यू आर त्याला आपण नंबर दिला चार तर काटकोण त्रिकोण पी टी एस मध्ये पायथागोरस प्रमाण पी एस चा वर्ग बरोबर पी टीचा वर्ग अधिक एस टीचा वर्ग पी एस चा वर्ग ची किंमत जी आहे ती बघा या ठिकाणी एक आहे एक वरून घेतली आपण करणीमध्ये तीनशे दोन गुणेला क्यू आर अधिक एस टी एस टीची किंमत ही आपण घेतली एस टी किंवा टी एस ती चार वरून घेतली ती आहे एक छेद सहा क्यू आर चा वर्ग आता करणीमध्ये तीनाचा वर्ग तीन क्यू आरचा वर्ग क्यू आर वर्ग दोन दोनाचा वर्ग चार आधी एक एकाचा वर्ग एक क्यू आरचा वर्ग क्यू आर वर्ग सहाचा वर्ग छत्तीस मग आता या ठिकाणी आपण छेत समान करू म्हणजे छत्तीस जर आपण छेत समान केले तर याला नवाने गुणावं लागेल नऊ चौक छत्तीस याला नवाने म्हणजे अंशाला पण धाव नऊ त्रिक सत्तावीस झाले सत्तावीस क्यू आर वर्ग हा असा आला आता इथे छत्तीस आहे म्हणून क्यू आर वर्ग एक क्यू आर वर्ग म्हणजे हे तुमचं सेम पी एसचा वर्ग बरोबर सत्तावीस क्यू आरचा वर्ग छेद छत्तीस अधिक क्यू आरचा वर्ग छेद छत्तीस मग आता हा पी एसचा वर्ग बरोबर सत्तावीस आता छेद समाने म्हणून अंशांची फेरीज सत्तावीस क्यू आरचा वर्ग अधिक एक क्यू आरचा वर्ग सत्तावीस आणि एक अठ्ठावीस क्यू आरचा वर्ग छेद समाने म्हणून आपण छत्तीस लिहिले आता पी एसचा चा वर्ग बरोबर आता इथे आपण भाग दिला बघा पी एचचा वर्ग जसा तसा इथे आपण भाग देऊ चाराने भाग दिला एकच संख्येने चाराने अंशाला पण दिला आणि चाराने छेदाला पण दिला चारी साते अठ्ठावीस चार नवे छत्तीस आणि हा क्यू आर वर्ग जसा तसा मग आता काय केलं आहे नऊ इकडे बागीला आहेत इकडे गुणीला घेतले म्हणजे हे झाले नऊ पी एसचा वर्ग बरोबर सात क्यू आरचा वर्ग मग आता पुढे तेच लिहिलं नऊ पी एसचा वर्ग बरोबर सात क्यू आरचा वर्ग आता हा जो क्यू आर आहे क्यू आरच्या ठिकाणी पीक्यू लिहिला कारण का तर पीक्यू बरोबर काय होतो क्यू आर किंवा क्यू आर बरोबर काय होतो पीक्यू मग नऊ पीएस चा वर्ग बरोबर सात क्यू आर चा वर्ग न लिहिताना सात चा वर्ग लिहिला कारण का तर हा क्यू आर बरोबर काय होतो पीक्यू होतो क्यू आर चा वर्ग बरोबर पीक्यू चा वर्ग म्हणून क्यू आर चा वर्ग बरोबर काय लिहिला आपण पीक्यू चा वर्ग अशा रीतीने आपण हे सिद्ध केलंय नेक्स्ट आता बघा या आकृतीमध्ये उदाहरण नंबर चौदा खालील आकृतीमध्ये बाजू ए बी समांतर बाजू सिडी ए बी जी बाजू आहे ती ही ए बी बाजू ह्या सी डीला समांतर आहे एई लंब सीडी कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश ए बी सी बरोबर नव्वद अंश आहे ए ची किंमत दहा दिलेली आहे बी सीची किंमत पंधरा दिलेली आहे ची किंमत सतरा दिली आहे तर आपल्याला तीन मार्का करता प्रश्न साधारण परीक्षेमध्ये विचार लावू शकतो रेख ए ची लांबी काढा पहिला प्रश्न दुसरा रेख डी ची लांबी काढा तिसरा प्रश्न रेख डी सी ची लांबी काढा या तीन किमती काढायच्या आपल्याला आता बघा रेख ए बी समांतर रेख डी सी हे पक्षामध्ये दिलेले आपला दुसरं एई लंब सी डी ते सुद्धा पक्षामध्ये दिले त्याला दोन नंबर दिला याचा अर्थ काय एक आणि दोन वरून रेख एई लंब काय होणार रेख ए बी होणार आणि परत या ठिकाणी आपला तीन कोण बघा कोण ई सी हा कोण नव्वद अंशाचा बी ए ई बी ए ई हा पण नव्वद अंशाचा आणि ए बी सी ए बी सी हा पण नव्वद अंशाचा हे तिघे कोण नव्वद नव्वद अंशाचे आहेत म्हणून चौकोन ए बी सीई ए -E, बी सीई हा आयत आहे आयत आहे म्हणून आयताच्या आयता सम्मूख बाजू कशा असतात एक रूप असतात एई बरोबर बी सी ए बरोबर बी सी मग ही पंधरा म्हणून एई सुद्धा किती आली पंधरा मग तेच या ठिकाणी गेले बी सी बरोबर पंधरा आहे म्हणून एई बरोबर किती आले पंधरा कारण का तर ए आणि बी सी या आहे आयताच्या सम्मुख बाजू आणि आयताच्या सम्मुख बाजू कशा असतात एक रूप असतात त्यानंतर दुसऱ्या काढायची आपल्याला डीई आता डी मध्ये बघा डी काढण्यासाठी त्रिकोण डी ए ई मध्ये ए डी बरोबर सतरा दिलेलं आहे हे आपण काढलं ए पंधरा इथे बघा ए पंधरा काढलेले आणि कोण ई डी डी हा अंशाचा आहे म्हणून पायसा गोरस प्रमाणाचा या ठिकाणी उपयोग केला तो काय झाला डीचा वर्ग बघा एडी चा वर्ग बरोबर एईचा वर्ग अधिक डी वर्ग आता याची किंमत किती आहे ए डीची किंमत सतरा सतराचा वर्ग बरोबर एई एईची किंमत किती आहे पंधरा पंधराचा वर्ग ए इथे काढला आपण बघा ए पंधरा म्हणून पंधराचा वर्ग अधिक डीईचा वर्ग आता सतराचा डीचा वर्ग बरोबर हे पंधरा इकडे घेतले आपण तर वजा होणार सतराचा वर्ग वजा पंधराचा वर्ग बघा डीईचा वर्ग बरोबर सतराचा वर्ग वजा पंधराचा वर्ग मग डीचा वर्ग बरोबर इथे आपण या सूत्राचा उपयोग करू ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी मग आता ए तुमचा सतरा बी तुमचा पंधरा सतरा अधिक पंधरा आणि सतरा वाजा पंधरा डीचा वर्ग बरोबर सतरा अधिक पंधरा सतरा वाजा पंधरा म्हणजेच डीचा वर्ग बरोबर सतरा आणि पंधरा बत्तीस गुणेला गुणेला सतरा वजा पंधरा दोन डी चा वर्ग बरोबर काय आला बत्तीस दोन डी चा वर्ग बरोबर बत्तीस गुण चौसष्ट दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं याचं वर्गमूळ डी याचं वर्गमूळ आठ मग हा जो चौकोन आहे ए बी सी ई e, तिसरी किंमत काढायची आपल्याला डी सी ची किंमत ए बी सी ई e, हा काय झाला आयत आहे आयत आहे म्हणून ई सी बरोबर ए बी बघा इ सी ई सी बरोबर ए बी बरोबर किती दहा इ सी आणि ए बी ह्या काय झाल्या आय त्याच्या बाजू झाल्या ही दहा तर ही सुद्धा दहा ते लिहिलं आता त्यानंतर डी सी बरोबर ही डी सी काढायची डी सी बरोबर काय डी ए आधी का एसी डी सी बरोबर काय डी ए अधिक एसी मग आता डी सी बरोबर डीई आता डीची किंमत आपण इथे काढलेली किती आठ अधिक पुढचं काय आहे ई सी ई सीची किंमत इथे आहे ई सी बरोबर किती दहा ती टाकली आपण डी सी बरोबर आठ अधिक दहा अठरा दहा न आठ अठरा अशा रीतीने आपण आयत होता एक काटकोण त्रिकोण होता त्या ठिकाणी काटकोण त्रिकोण आपण पायथोगोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला आणि आयत जो होता त्याच्या सम्मुख बाजू घेतल्या त्या सम्मुख बाजूंच्या सम्मुख बाजूंच्या आपण सम्मुख बाजूंच्या बाजू घेऊन त्यावरून आपण काटकोण त्रिकोणाच्या बाजू लिहिल्या काटकोण त्रिकोणाच्या ठिकाणी प्रमाणाचा उपयोग केला <coughs> आणि ते आपण उदाहरण संपवलेलं आहे अशा रीतीने आपण बरेचसे उदाहरण आपण संकीर्ण पृष्ठ बघितले अजून सराव करता जे काय उदाहरण असतील ते आपण सोडवा